मध्ये ईडीचे अधिकारी अजूनही तळ ठुकून असल्याचं कळतंय. मुश्रीफांच्या अडचणी यामुळे आता वाढणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे. शनिवारच्या छाप्यानंतर ही ईडीचे अधिकारी कोल्हापुरातच तळ ठुकून आहेत, त्यामुळे आता यानंतरही काही छापेमारी होणार आहे का, काही चौकशी केली जाते का, आणि ती खास करून कोल्हापुरातच करायची आहे म्हणून ईडीचे अधिकारी कोल्हापुरात थांबले आहेत का, असे अनेक प्रश्न आहेत. पण या सगळ्या ह्याच्यातनं अशी एक चर्चा आहे राजकीय वर्तुळात की जेव्हा ईडीचे अधिकारी कोल्हापुरातच या शनिवारच्या छापेमारीनंतर अजूनही तळ ठोकून असतील, म्हणजे आज जर मंगळवार आहे, रविवार, सोमवार आणि आजचा हा तिसरा दिवस, तीन दिवस झाले ते जर तिथेच असतील, तर याचा अर्थ आणखीन काही घडामोडी घडणार आहेत का, याचंच उत्तर आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, काय अपडेट? ज्ञानेश्वर, तुझा पण माझा आवाज पोहोचतोय? कदाचित ज्ञानेश्वरपर्यंत आपला आवाज पोहोचत नसावा, पण कोल्हापूरमध्ये ईडीचे अधिकारी अजूनही तळ ठुकून असल्याचं कळतं, त्यामुळे मुश्रीफांच्या अडचणीत वाढ होणार की काय अशी आता चर्चा आता सुरू झाली आहे. शनिवारच्या छाप्यानंतरही, म्हणजे बघा, शनिवारचा एक दिवस, रविवार, सोमवार, म्हणजे तीन दिवस झाले, अजूनही ईडीचे अधिकारी तिथेच आहेत आणि आजचा हा मंगळवारचा दिवस. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडे. ज्ञानेश्वर, काय अपडेट? शनिवारी हसन मुश्रीफ यांच्यावरती ईडीचा छापा पडला होता आणि त्यानंतर सुद्धा आज मंगळवार आहे आणि सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे अधिकारी कोल्हापूरमध्ये ठाण मांडून असल्याचं पाहायला मिळते. ईडीचे अधिकारी कोल्हापूरमध्ये आपल्या कॅमेऱ्यामध्ये आता कैद झालेले आहेत आणि ते कोल्हापुराचं स्थळ ठोकून असल्याचं स्पष्ट होते. खरं तर हसन मुश्रीफ यांनी या सगळ्या छापेमारीनंतर हायकोर्टात आहे ते धाव घेतलेले आणि त्याची सुनावणी आज होणार आहे. या सुनावणीनंतर नेमकं काय होणार त्या पार्श्वभूमीवरती हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही, कारण ईडीचे अधिकारी आहेत ते कडक कारवाईच्या भूमिकेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच हे ईडीचे अधिकारी कोल्हापुरात ठाण मांडून बसल्याचंच आहे, ते एकूणच चर्चा सुरू आहे. आणि ईडीचे अधिकारी या सगळ्या सुनावणीनंतर आता काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र एकूणच ईडीचे अधिकारी कोल्हापुरात तळ ठोकून असल्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणी वाढण्याची आहे ती शक्यता नाकारता येत नाही. आणि आत्ताच्या ज्या सुनावणीनंतर, म्हणजे आज 11 जी सुनावणी होणार आहे, त्या सुनावणीनंतर हायकोर्ट काय निकाल देते आणि त्यानंतर ईडीचे अधिकारी काय निर्णय घेतात हे सुद्धा आता पाहणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल. आता बातमी आहे यानंतर कर्मचारी संपाच्या संदर्भात. राज्यातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावरती जात आहेत. काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानं कर्मचारी संपावरती ठाम आहेत. यामध्ये सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यातील शाळा, कॉलेज, रुग्णालय, सरकारी कार्यालयांना या संपाचा मोठा फटका बसू शकतो. संप काळामध्ये कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षक 12वी बोर्ड पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्यावरती ठाम आहेत आणि त्यामुळे पेपर तपासणीवर, त्याशिवाय बोर्डाचा निकाल वेळेवर जाहीर करताना विलंब होऊ शकतो. आणि या शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा संपावर पुन्हा एकदा जात असल्यानं बोर्ड परीक्षेच्या नियोजनामध्ये अडचणी निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे कर्मचारी आंदोलन करणार आहेत. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सचिन सावंत आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. सचिन, काय माहिती याबद्दल? नक्कीच, या संपाला आता सगळीकडे जोरदार तयारी आपली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना पाहतोय. आपण रत्नागिरीतल्या आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहोत आणि रत्नागिरीतल्या सिव्हिल हॉस्पिटलचे जे कर्मचारी आहेत हे देखील सकाळपासून या संपात उतरलेले आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माझ्या पाठीमागे हा पूर्ण सिव्हिल हॉस्पिटलचे कर्मचारी आहे, सकाळपासून या ठिकाणी हजर झालेले आहेत आणि सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या घोषणा देखील दिल्या जात आहेत, कारण जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संप पाठी घेणार नाही असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं पथनाट्य देखील सादर केली जात आहेत कर्मचाऱ्यांकडून. सकाळी घोषणा होत्या आणि आता हे बघितलं आपण तर या ठिकाणी एक इथे पथनाट्य सादर करण्याचा प्रकार चालू आहे. आपल्यासोबत इथे कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून देखील आपण काही गोष्टी आहेत जाणून घेऊया. ह्या संपाबद्दल त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेऊया. काय सांगाल या संपाबद्दल? आपण सकाळपासूनच या ठिकाणी जमलेले आहात आणि सकाळपासून घोषणाबाजी चालू आहे. एकच मिशन, एकच
पेन्शन हा एकच नारा आमचा कर्मचाऱ्यांचा आहे. सोबतच बऱ्याच आमच्या मागण्या आहेत, त्यासाठी आम्ही सर्वजण इथं एकत्रित झालो आहे. कालचीच बातमी पाहिली विधिमंडळात 66% आमदारांचा पगार वाढवला गेला. एका दिवसात त्यांचे हे कायदे जर पारित होत असतील तर आमच्या कर्मचाऱ्यांच्या 2004 पासून एवढ्या वर्षापर्यंत आम्ही सर्वजण हे सोसत आलोय. तर आता काय हा कायदा पारित करण्यासाठी राज्य शासन का त्यांची पॉझिटिव्हिटी दाखवत नाही, का ते विरोध करताय, यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित आलो आहे. नक्कीच, जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही तोपर्यंत आम्ही एकत्र राहणार, संप करणार असं त्यांचं म्हणणं. काय सांगाल आपण ह्या संपाबद्दल? हा संप बघितला असेल तुम्ही, आता आमचे व्हिडिओज बघितले असतील. सर्वजण एकजुटीने या ठिकाणी आहोत आणि कोणीही यातलं हटणार नाहीये. मागे बेमुदत आहे आम्हाला माहिती आहे, पण हा संप जो आहे तो आमच्या भविष्यासाठी आम्ही करत आहोत, आमचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी. आज आपण बघत असाल की आपला पैसा देखील सुरक्षित नाहीये, मग आमचं भविष्य का सुरक्षित असण्याची आम्ही काळजी करू नये? आम्ही केलीच पाहिजे आणि आम्हीच केली पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या सचिन वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि याच मागण्यांना घेऊन कर्मचारी आपल्या आंदोलनावरती ठाम असल्याचं आपण बघतोय. धन्यवाद या संवादाबद्दल.